आई म्हणजे मंदिराचा उंच कळस अंगणातील पवित्र तुळस अभंगात गुणगुणावी अशी संतवाणी बळबंटात प्यावी असे थंड पाणी आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी आणि वेदने नंतरची पहिली आरोळी तिला जीवनामध्ये आई म्हणतात अशी प्रेम करणारी आई माऊली ज्या दिवशी जाते त्या दिवशी खऱ्या अर्थाने कळतं आमच्या या ठिकाणी या नामदेव दादांचा डाव खऱ्या अर्थाने आज अर्ध्यावर मोडला गेला। माऊलीला जाऊन एक वर्ष झालं। पतीला पत्नीला एकमेकाची साथ जीवनामध्ये हवी असते हो मातारपणी आणि पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने पतीसाठी पत्नी आहे पत्नीसाठी पती आहे दोघाची एकमेकाला गरज असते हो। पण अशा अवस्थेमध्ये ज्या वेळेला खऱ्या अर्थाने तिसरी त्या जीवनातली या ठिकाणी निघून जाते त्यावेळेला खऱ्या अर्थाने तो प्रपंच तो संसार तुटल्याशिवाय राहत नाही। म्हणून एकच सांगते भातुकली जा खेळामधली राजा भातुकलीच्या खेळामधले राजा अनेक राणी अर्ध्यावर डाब मोडिला दुरी एक कहाणी अर्ध्यावर डाब मोडिला अधुरी एक कहाणी। आमच्या दादांचं डाव खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी एक वर्ष झालं अर्ध्यावर मोडला गेला। ज्याची जीवनात रांगीण जाते त्याला किंमत कळते। जोपर्यंत आपली पत्नी आहे तोपर्यंत पुरुष मंडळ सोईपर्यंत जाण्याचा अधिकार आहे। काय खायचं कशाची भाकरी पाहिजे ज्वारीची पाहिजे बाजरीची पाहिजे चपाती पाहिजे मला ही भाजी पाहिजे मला हे करते कर हा त्या पतीला सांगण्याचा खऱ्या अर्थाने अधिकार आहे। ही गोष्ट त्या पतीला सांगण्याचा खऱ्या अर्थाने अधिकार आहे। कुठपर्यंत जोपर्यंत आपली पत्नी आपल्या घरामध्ये खऱ्या अर्थाने हयात आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने सांगण्याचा अधिकार आहे। कारण पत्नी खऱ्या अर्थाने पतीला परमेश्वर मानत असते। त्या घरामध्ये आल्यानंतर तिसरी ती पत्नी खऱ्या अर्थाने आपल्या नवऱ्याला देव मानत असते परमेश्वर मानत असते आणि जसा पती म्हणेल त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने तिसरी जीवनामध्ये आचरण करत असते। म्हणून खऱ्या अर्थाने दादांना साथ देणारी या ठिकाणी आमच्या खऱ्या अर्थाने नेता ताई होत्या। इतकी छान प्रपंच चालला होता सुखाचा संसार चालला होता सोन्यासारख्या संसारामध्ये एक छानसा असा मुलगाही त्यांचा होता गोड असा संसार होता। पण ज्या दिवशी त्या घरातली आई जाते त्या दिवशी घरातला आनंद जातो आणि ज्या दिवशी घरातली माऊली जाते त्या दिवशी खऱ्या अर्थानं घरातली लक्ष्मी जाते आणि घरातली लक्ष्मी गेली का सगळं घर नाही तर दाही दिशा खऱ्या अर्थानं सुन्या सुन्या झाल्याशिवाय राहत नाही। आणि आई गेल्यानंतर मुलाची सगळी जबाबदारी त्या बापावर पडते। तो बाप पत्नी गेल्यावर सुद्धा जगत असतो तो जगतो कुणासाठी तर फक्त जगतो आपल्या मुलासाठी। मुलासाठी जगणारा मुलीसाठी जगणारा खऱ्या अर्थाने कोण असेल तर पत्नी गेल्यानंतर जगणारा माझा बाप आहे। कोणतीही गोष्ट कमी पडू द्या कोणतीही गोष्ट जास्त होऊ द्या मला काही नसलं तरी चालेल पण जर माझी पत्नी असती तर माझ्या मुलाला खऱ्या अर्थाने काही कमी पडू दिलं नसतं मग मी का कमी पडू द्यावं। म्हणून तो बाप पत्नी गेल्यावर सुद्धा रखडतो वादळामध्ये एकटा उभा राहतो आज स्वतःच्या मुलासाठी संघर्ष करणारा खऱ्या अर्थाने बायको गेल्यानंतर पत्नी गेल्यानंतर खऱ्या अर्थाने तो बाप असतो। आज खऱ्या अर्थाने या कुटुंबावर वेळ आली माई जाते हो पण आपण दुःखामध्ये येतो पण नंतर खऱ्या अर्थाने कोणी डोकायला येत नाही। आज श्रद्धाला एवढे नातेवाईक आले अप्तेष्ट आले भाऊबंद आले सगळे सोयरे आले पण एक सांगेन मी तुम्हाला का खऱ्या अर्थानं या दादांच्या पाठीशी या मुलाच्या पाठीशी तुम्हाला आम्हाला फक्त आजच्या दिवशी जमायचं आणि परत यायचं नाही असं नाहीये। तर खऱ्या अर्थानं या खऱ्या अर्थानं बाप लेकाला खऱ्या अर्थानं जेवढी जेव्हा 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 या ठिकाणी गरज पडेल तेव्हा तेव्हा नातेवाईक असतील पाहुणे असतील रावळे असतील मंडळी असतील सगळ्यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या सुखामध्ये त्यांच्या दुःखामध्ये खऱ्या अर्थानं सामील व्हायचंय आणि त्यांना जी लागेल ती मदत खऱ्या अर्थानं या ठिकाणी करायची। बघा त्यांचा एक मुलगा आहे ते आता सध्या गावाला असले तरी त्यांचा एक सोन्यासारखा मुलगा आहे तो मुलगा या ठिकाणी त्यांच्या चुलत्याकडे म्हणजे त्यांच्याच भावाकडे या ठिकाणी राहतो। खऱ्या अर्थानं ते त्याला शिक्षण देतात आपलंसं मानतात असे कुठेतरी नाती जपायला शिका। बाबानं एका आई बापाच्या पोटी जन्माला आलेले खऱ्या अर्थानं बहीण भाऊ असतात। ज्या आई बाबाने तुम्हाला आम्हाला जन्म दिलेला असतो असं म्हणतात का बहीण बाबांड एका भाकरीचा काला बहीण बाबांड एका भाकरीचा काला आणि आईच्या हृदयातून जन्म दोघांचा हो झाला
जन्म दोघांचा ओझाला त्या आईला जन्म दिलेला असतो बहीण भावंड एका बाकरीचा काला असतात एका ताटामध्ये जेवलेले असतात पण मोठे झाल्यानंतर इतके परके का होतात का भाऊ भावाला विसरतो का बहीण भावाला विसरते अरे ज्या आई बापाने आपल्यावर असे संस्कार केलेत का आपल्या आई वडिलांचे संस्कार जीवनामध्ये खोटे आहेत का त्या आई वडिलांनी आपल्यासाठी काही केलं नाही का या गोष्टीची जरा आठवण ठेवा आणि खरं अर्थाने जीवनामध्ये चांगले जीवन जगा ज्या पतीची पत्नी गेली त्यांना दुःख आहेत ज्या मुलाची माई गेली आई गेली त्यांना दुःख आहेत ज्या जावेची जाव गेली त्यांना दुःख आहे पण खरे अर्थाने ज्या माऊलीची लेक गेली त्या आई बापालाही जीवनामध्ये किती दुःख असेल का स्वतःच्या अगोदर आई बापाच्या अगोदर मुलगा मुलगी जाण हे आई बापाच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख आहे सगळ्यात मोठं दुःख आहे आई वडील म्हणतात पांडुरंगा तुला द्यायचं होतं तर तू मला द्यायचंस माझ्या लेकराला माझ्या लेकीला माझ्या आधी का नेलंस रे आमचं काय राहिलं होतं तुला द्यायचं होतंस तर तू आम्हाला द्यायला हवं होतंस आपलं मरण स्वतःवर घेणारे खऱ्या अर्थाने माई बाप असतात म्हणून खऱ्या अर्थाने सेवा त्यांची खऱ्या अर्थाने करा या आई वडिलांच्या अगोदर खऱ्या अर्थाने आईच्या अगोदर मुलीनं जाणं हे सगळ्यात मोठं दुःखाचं आहे पण आले देवाजीचे म्हणा तेथे कोणाचे चालेना हरिचंद्र तारा राणे वाहे डोंब्या गरीबाणी आणि खऱ्या अर्थाने या माऊलीच्या ज्या बहिणी असतील एका आई बापाच्या पोटी जन्माला आले भाऊ असतील भाऊ आमची बहीण असती ना आमची ताई असती ना आमची अक्का असती ना तर आता पळत पळत दिवाळी आली असती ना या दिवाळीलाही तिनं ओवाळलं असतं भाऊ विजेलाही ओवाळलं असतं रक्षाबंधनालाही ओवाळलं असतं माझ्या ताईनं मला राखी बांधली असती माझ्या ताईनं मला ओवाळलं असतं मी तिला साडी चोळी घेतली असती तिला जीवनामध्ये किती आनंद व्हायचा खऱ्या अर्थानं माहेर येताना पण आम्हाला ओवाळण्यासाठी खऱ्या अर्थानं आमच्या हक्काची बहीण नाही राहिली त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या भावाच्या डोळ्यामध्ये बहिणीच्या डोळ्यामध्ये आईच्या डोळ्यामध्ये सगळ्या कुटुंबाच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही आणि एकदा का बहिणीची बहीण जाते भावाची बहीण जाते तो भाऊ बहीण म्हणतात उद्याचीच भाऊ बीजा माझी ताई ग येईल तिग मला ओवाळील तिच औक्षण करील उद्याचीच भाऊ बीजा माझा दादा ग येईल त्याला मी ग ओवाळील साडी चोळी दादा मला घेईल खऱ्या अर्थानं जीवन जगणारी माऊली आहे म्हणून जसे आज या कुटुंबासाठी या ठिकाणी आले श्रद्धाच्या निमित्ताने या माऊलीसाठी आले असाच आधार अशी साथ या ठिकाणी खऱ्या अर्थानं नामदेव दादांना त्यांच्या मुलाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी मिळून द्यायची आहे आणि हीच आदरांजली खऱ्या अर्थानं आज या कुटुंबासाठी या ठिकाणी ठरणार आहे कारण ज्याच्या जीवनातलं जातं त्याला जीवनामध्ये किंमत कळते तुम्हाला आम्हाला ते सांगताही येत नाही मोजताही येत नाही म्हणून मला जवळजवळ 1:15 टायमिंग दिला आहे 1:15 आता बरोबर झालेला आहे फार वेळ करणं या ठिकाणी उचित ठरत नाही म्हणून पांडुरंगाच्या चरणी फक्त या माऊलीसाठी एकच आणि शेवटची प्रार्थना करते लेकराची आई गेली आई म्हणून हाका मारायला आई राहिली सोडनी या गेली आई माय लेकराला आई 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 हाका मारू मी कुणाला आई 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 हाका मारू मी कुणाला आई आमच्यासाठी कष्ट केले फार सोडून या गेली आई सारा परिवार लेक बाळा रडत बसती सांदी कोपऱ्याला बाप लेक रडत बसती सांदी कोपऱ्याला आठवण येते आई याच घडीला आठवण येते आई याच घडीला सोडून या गेली आई आम्हाली करण आई 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 हा का मारू मी कुणाला अशी वेळ कधी आपल्या वैऱ्यावर सुद्धा येऊ नये त्या मुलाच्या डोळ्यातून सुद्धा या ठिकाणी अश्रू येतात ज्याची आई जाते त्याला जीवनामध्ये किंमत कळते म्हणून पांडुरंगा या परिवारानं आज पिंडदान केलं ब्राह्मण बोलावून आता माझं ज्ञानदान झालं आणि शेवटी राहिलंय अन्नदान आपण सगळ्यांनी मिळून या माऊलीसाठी एकच प्रार्थना करायची आहे का पांडुरंगा
या माझ्या पत्नीला, या माझ्या आईला, जी आमचं सर्वस्व होती, जी आमच्यासाठी राबणारी खऱ्या अर्थानं माझी माय होती, फार कष्ट केले, सुखाचे दिवस पाहिला, माझी माय राहिली नाही, पण खऱ्या अर्थानं या माऊलीला स्वर्गामध्ये चांगली जागा मिळावी. एवढा शेवटचा निरोप या माऊलीसाठी. पतंगा रे पतंगा, थोडा तरी थांबशील का, आई माझी देवा. आई आई जी जी बा रे 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 रे